नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर या लेक्चर मध्ये आपल्याला कोरिलेशन अनालिसिस या चॅप्टर मधील कार्ल पियर्सन्स कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन वरती चौथा प्रॉब्लेम घ्यायचा आहे. या अगोदर आपण तीन लेक्चर मध्ये तीन प्रॉब्लेम घेतला, आता चौथा प्रॉब्लेम तसाच घ्यायचा आहे जेणेकरून आपली प्रॅक्टिस होईल. कारण आपल्या पहिले सिलेबसला एकच मेथड दिलेली आहे ना, कार्ल पियर्सन्स कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन. म्हणून एक प्रॉब्लेम घेऊ, चौथा नंबरचा प्रॉब्लेम. आपण सहा सात प्रॉब्लेम घेणार आहोत फक्त प्रॅक्टिसच्या दृष्टिकोनातून. एक जरी प्रॉब्लेम घेतला तर सफिशियंट होता, मी आधी पण म्हटलं, पण आपली प्रॅक्टिस व्हावी म्हणून जवळपास पद्धत सोडवण्याची सारखीच आहे हे लक्षात. मग घ्या मग प्रॉब्लेम नंबर चार. प्रॉब्लेम नंबर किती हो, चार. कॅल्क्युलेट द कार्ल पियर्सन्स कॅल्क्युलेट द कार्ल पियर्सन्स कोएफिशियंट ऑफ कोरिलेशन फ्रॉम द फॉलोइंग डेटा age of husband and wife. काय दिले, कार्ल पियर्सन्स कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन काढा म्हणले. आणि त्याच्या बाबतीत काय दिले आपल्याला की एक पती पत्नी जोडप आहे, त्यांच्या वयाचं काय दिलेलं आहे, सहसंबंध दर्शवा म्हणले किंवा मग सहसंबंध काढा म्हणले. तर आपण काढू घ्या प्रॉब्लेम. कोणत्या प्रकारचा सहसंबंध आहे हे बघायचे. मग एक्स मेजरमेंट इथं काय होईल, हजबंड. आपण त्याला काय म्हणतो, एक्स. आणि वाय मेजरमेंट काय होईल सांगा, वाईफ. घ्या मग एक्स मेजरमेंट आधी 45, 48, 50. त्यानंतर 53, 55, 60. त्यानंतर 62, 65, 70. बर का. आता वाय मेजरमेंट घ्या, एक्स मेजरमेंट कन्फर्म करा. बरं, 45, 48, 50, 53, 55, 60, 62, 65, 70. ठीक आहे, वाय मेजरमेंट वाईफ जे काय असेल ते 39, 41, 45, 48, 50, 52, 55, 60 आणि 62. काय सांगितले वाईफच्या बाबतीत बघा, 39 दिले, 41 दिले, 45 दिले, 48 दिले, 50 दिले, 52 दिले, 55 दिले, 60 दिले आणि 62. ठीक आहे, आणि खाली कंसात घ्या, कंसात दिल काही वेळेस असं डायरेक्ट होईल. बरं का, घ्या मग कंसात. वर्किंग मीन फॉर एज ऑफ हजबंड 55 अँड हिज वाईफ 50. काय सांगितलंय, वर्किंग मीन म्हणजेच इथं काय अरिथमेटिक मीन किंवा मग ऍव्हरेज किंवा अझ्युम्ड मीन काय दिले, अरिथमेटिक मीन देईल कधी, वर्किंग मीन देईल कधी,
काय अजम्पशन मी देईल तर एज जे काही हस्बंडचं वय आहे हे लक्षात त्या वयामध्ये काय 55 हे हस्बंडचं वया संबंधित अजम्पशन मी म्हणून पकडा म्हटले आणि वाइफच्या बाबतीत अजम्पशन मी म्हणून किती पकडा म्हटले x बरोबर 50 55 हस्बंड म्हणजे x मेजरमेंटच्या dx काढताना x बरोबर पकडा आणि y मेजरमेंट मध्ये y मेजरमेंटच्या सहाय्याने आपण जेव्हा dy काढतो तेव्हा y बरोबर काय पकडा मग अजम्पशन म्हणून 50 हे लक्षात घ्या प्रॉब्लेम मग आता सोल्यूशन कॅल्क्युलेट कार्ल पियर्सन्स कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन कॅल्क्युलेट कार्ल पियर्सन्स कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन अंडरलाईन घ्या करून टोटल किती कॉलम तयार करावा लागेल सांगा तुम्हीच सांगा 7 कॉलम घ्या 7 कॉलम तयार करू पहिला कोणता एक्स मेजरमेंट त्यानंतर डीएक्स काढावा लागेल त्यानंतर dx वर्ग काढावा लागेल त्यानंतर y मेजरमेंटचा त्यानंतर dy त्यानंतर dy वर्ग आणि त्यानंतर शेवटचा कॉलम कोणता dx dy बरोबर घ्या मग लिहून x मेजरमेंट म्हणजे हस्बंड dx x बरोबर एक संख्या पकडावं लागेल dx वर्ग करावं लागेल इथं y मेजरमेंट इथं dy y बरोबर एक संख्या दिलेली असं कंसामध्ये तर ती ठेवायची नंतर dy वर्ग नंतर dx dy कसं काढतात हे dx dx गुणिले dy करा dx dy येईल लक्षात आता अजम्पशन हस्बंड म्हणजे एक्स मेजरमेंट साठी किती पकडलात सांगितलंय का ना पकडायचं म्हणजे दिलंय कंसामध्ये बरं का किती सांगितलंय तर 55 सांगितलंय मग ह्या इथं एक्स बरोबर 55 वाय मेजरमेंट साठी किती सांगितलं लगेच लिहून घ्या वाय मेजरमेंटच्या पुढे डीवाय च्या कॉलम मध्ये वाय बरोबर किती 50 सांगितले ठीक आहे हे घेतलात आता एक्स मेजरमेंट मध्ये जी काही वरी हस्बंडच्या बाबतीत दिलेली आहे एजच्या बाबतीत ते लिहून घ्या मग एक्स मेजरमेंटच्या कॉलम मध्ये किती आहे 45 त्यानंतर 48 त्यानंतर 50 त्यानंतर 53 त्यानंतर 55 त्यानंतर 60 त्यानंतर 62 त्यानंतर 65 त्यानंतर 70 दिले का ठीक आहे एक्स मेजरमेंट मध्ये हस्बंड म्हणजेच एक्स मेजरमेंट मधल्या संख्या लिहून घेतला आता वाय मेजरमेंट चौथ्या कॉलम मध्ये काय करा वाय मेजरमेंटच्या संख्या लिहून घ्या मग किती 39 त्यानंतर 41 त्यानंतर 45 त्यानंतर 48 त्यानंतर 50 त्यानंतर 52 त्यानंतर 55 त्यानंतर 60 आणि त्यानंतर 65 किती आले बघा परत एकदा चेक करा संख्या 39 नंतर 41 नंतर 45 नंतर 48 नंतर 50 नंतर 52 नंतर 55 नंतर 60 नंतर 65 घेतला संख्या व्हेरी गुड आता काय करा मग एक्स मेजरमेंटची टोटल करून घ्या घ्या मग 5 आणि 8 13 13 आणि 3 16 16 आणि 5 21 21 आणि 2 23 23 आणि 5 28 28 ला 8 ह्याच्याला 2 दोन आणि 4 6 6 आणि 4 10 10 आणि 5 15 15 आणि 5 20 20 आणि 5 25 25 आणि 6 31 31 आणि 6 37 37 आणि 6 43 43 आणि 7 50 त्याला नाव काय देतो आपण सिग्मा एक्स नाव द्या बरोबर किंवा मग व्यवस्थित लिहा सिग्मा एक्स बरोबर 508 एकूण संख्या मोजून घ्या किती आहे संख्या एकूण 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 एन बरोबर किती आलं मग 9 आलं ठीक आहे डीएक्स काढून घ्या डीएक्स कसं काढतो डीएक्स आपण जे काही वर्किंग मीन दिले आपल्याला इथं कंसामध्ये
ते हस्बंड साठी म्हणजे एक्स मेजरमेंट साठी 55 सांगितले ते 55 एक्स बरोबर ठेवला डीएक्स काढण्यासाठी त्या 55 मधून यामधल्या संख्या वजा करा हे जर 55 मोठा असेल तर वजाबाकी करून मायनस द्या पण जर ह्या 55 पेक्षा ह्याच्यामधली जर मोठी असेल तर प्लस येईल पण 55 मधून 45 गेले राहतात किती मायनस 10 हे मोठा असल्यामुळे 10 राहते ही संख्या मोठी असल्यामुळे मायनस 45 मधून 48 गेले राहतात किती 7 राहतात का हो 2 आणि 5 7 म्हणजे मायनस 7 50 मधून 55 जात नाहीत 55 मधून 50 गेले राहतात मायनस 5 55 मधून 53 गेले राहतात किती मायनस 2 त्यानंतर 55 मधून 55 गेले 0 0 त्यानंतर 55 मधून 4 जात नाही 60 मधून 55 गेले प्लस 5 62 मधून 55 जात नाही 62 मधून 55 गेले म्हणजे 55 मधून 62 जात नाही 62 मधून 55 गेले राहतात किती प्लस 7 त्यानंतर प्लस 10 त्यानंतर प्लस 15 आता चौथा प्रॉब्लेम आहे तुम्हाला आलंच पाहिजे बरं का आता मायनस मायनस ची बेरीज करा प्लस प्लस ची बेरीज करा घ्या करून मायनस मायनस ची बेरीज ए मायनस ची बेरीज तर प्लस ची तर जे काही आहे त्याला सिग्मा डीएक्स नाव द्या बघा मायनस ची करा 10 आणि 7 17 17 आणि 5 22 22 आणि 2 24 24 येते का मायनस ची आली 24 बेरीज प्लस ची करा मग प्लस ची किती येते 5 आणि 7 12 12 10 22 22 आणि 15 37 प्लस ची किती आली 37 आता इथे मोठी संख्या कोणती आहे 37 मोठी आहे ठीक आहे मग 37 मधून 24 वजा करा राहतात किती 7 मधून 4 गेले 3 राहतात 3 मधून 2 गेले 1 राहतात किती प्लस 13 आलं का हो तर नाव काय द्या सिग्मा dx आलं प्लस 13 आता काय करा dx मध्ये संख्यांचं वर्ग करून घ्या म्हणजे dx वर्ग येईल तुम्हाला dx वर्ग काढण्यासाठी काय करायचं dx म्हणजे सर्व संख्यांचा वर्ग करा dx वर्ग येईल म्हणजे 10 गुणिले 10 100 येईल 10 चा वर्ग केला असता 100 येतो त्या संख्येला त्या संख्येला गुणले की आपल्याला वर्ग मिळतो मग मायनस 10 आहे म्हणजे मायनस चा वर्ग करा किंवा प्लस चा वर्ग करा प्लसच येतो मायनस 10 चा वर्ग 100 किंवा प्लस 10 चा वर्ग 100च येतो 10 चा वर्ग 100 7 चा वर्ग 49 5 चा वर्ग 25 2 चा वर्ग 4 0 चा वर्ग 0 5 चा वर्ग 25 7 चा वर्ग 49 10 चा वर्ग 100 15 चा वर्ग 225 हा लक्षात वर्ग केला सर्वांची टोटल करून घ्या मग एवढं लक्षात ठेवा मायनस संख्येचा वर्ग प्लसच आणि प्लस संख्येचा वर्ग प्लसच बघा इथं मायनस 10 होतं वर्ग केला असता प्लसच होतो प्लस 5 आहे ह्याचा वर्ग केल्यावर प्लसच होतो असं लक्षात ठेवायचं सर्वांची टोटल करून घ्या मग आणि त्याला नाव द्या मग सिग्मा dx वर्ग बरोबर किती येईल 100 49 25 4 0 25 49 100 225 सर्वांचं टोटल केलं असता ते टोटल येऊन जाईल 577 बघा dx वर्गाचं टोटल आलं आता काय करा मग dx च्या बाबतीत dx चे कॉलम सर्व झाले आता y मेजरमेंट कडे y मेजरमेंट घेतलेली आहे लिहून y मेजरमेंटचं टोटल करून घ्या टोटल करून त्याला सिग्मा वाय नाव द्या करा मग 9 1 10 10 आणि 5 15 15 8 23 23 आणि 2 25 25 आणि 5 30 30 आणि 2 32 9 30 32 ला 2 ह्याच्याला 3 3 आणि 3 6 6 आणि 4 10 10 आणि 4 14 14 आणि 4 18 18 आणि 5 23 23 आणि 5 28 28 आणि 5 किती 33 33 आणि 6 39 39 आणि 6 45 किती आलं 452 त्याला नाव काय देतो आपण सिग्मा वाय बरोबर 452 एकूण संख्या मोजून घ्या एन बरोबर 1 2 3 4 5 6 7 8 9 एन बरोबर 9 आलं ओके आता काय करा मग या y ची टोटल केली सिग्मा वाय आलं 452 एकूण संख्या म्हणजे एन बरोबर आलं आता dy काढून घ्या dy साठी y बरोबर वर्किंग मीन किंवा अझ्युम्ड मीन किंवा अरिथमेटिक मीन म्हणून प्रॉब्लेमच्या खाली कंसात दिले किती y मेजरमेंट साठी म्हणजे y या ठिकाणी y मेजरमेंटच्या बाबतीत आहे म्हणून 50 किती ठेवलं y बरोबर 50 ठीक आहे मग त्या 50 मधून y मधल्या y मेजरमेंट मधल्या संख्या वजा करा ही संख्या जर मोठी असेल तर वजाबाकी करून मायनस द्या पण ह्या अझ्युम्ड मीन किंवा वर्किंग मीन पेक्षा जर y मधली संख्या जर मोठी असेल तर अशा वेळेस काय करा वजाबाकी करून प्लस द्या करा 50 मधून 49 गेले ही संख्या मोठी असल्यामुळे मायनस 11
बरोबर, नंतर ही संख्या मोठी असल्यामुळे -9, ही संख्या मोठी असल्यामुळे -5, ही संख्या मोठी असल्यामुळे -2, इथे 0 0, नंतर 52 मधून 50, ही संख्या मोठी असल्यामुळे +2, 55 मधून 50 गेले +5, 60 मधून 50 गेले +10, 62 मधून 50 गेले +12। लक्षात बघा मग तिथे संख्या एकदा -11 9, 5 2 2 5 10 12, ठीक आहे। डीवाय काढलं, मायनस मायनस ची बेरीज करा, प्लस प्लस ची बेरीज करून घ्या। मायनस ची बेरीज बघा अगोदर, त्याला नाव काय द्यायचं म्हणून, जे काही येईल त्याला डीवाय बरोबर 11 11 9 20, 20 5 25, 25 2 27, ठीक आहे। मायनस ची आली 27, प्लस ची करा 10 12 22, 22 2 24, 24 5 29, ठीक आहे। 29 आली प्लस ची, वजा बाकी करा, ते किती येईल +2 येईल, त्याला काय दिलं आपण नाव सिग्मा डी वाय, कारण इथं प्लस ची मोठी आहे 29, मायनस ची लहान आहे 27, म्हणून 29 मधून 27 गेले, राहतात 2, पण कोणते 2, प्लस मध्ये 2, ठीक। आता डीवाय वर्ग काढून घ्या, डीवाय वर्ग कसं काढतात मित्रांनो, डीवाय वर्ग कसं काढतात, तर बघा ह्या संख्येने ह्या संख्येला गुणला असता वर्ग मिळतो, मग -11 चा वर्ग केला असता किती येईल +121, 9 चा वर्ग केला असता 81, 5 चा वर्ग केला असता +25, 2 चा वर्ग केला असता 4, 0 चा वर्ग 0, 2 चा वर्ग 4, 5 चा वर्ग 25, 10 चा वर्ग 100, 12 चा वर्ग 144, झालं। डीवाय वर्ग आलं, सर्व संख्यांचे वर्ग केले, कोणत्या डीवाय मधल्या डीवाय मधल्या संख्येचं जेव्हा आपण वर्ग करू तेव्हा आपल्याला डीवाय वर्ग येईल, केलं वर्ग, बेरीज करा सर्वांची आणि बेरीज करून त्याला नाव द्या, मग सिग्मा डीवाय वर्ग किती येईल बघा, 1 आणि 1 2 7, 7 आणि 4 11, 11 आणि 4 15, 15 आणि 5 20, 20 आणि 4 24 9, 24 ला 4, 4 ला 2, 2 आणि 2 4, 4 आणि 8 किती 12, 14, 16, 16 आणि 4 20, 20 ला 0, 5 ला 2, 2 आणि 1 3, 4 5, 504 येते का बघा, 504 आलं, हे लक्षात, डी वाय वर्ग 504 आलं। आता काय करा मग, डीएक्स डीवाय काढून घ्या, डीएक्स डीवाय कसं काढतात, तर या दुसऱ्या कॉलमचा गुणाकार तिसऱ्या सॉरी पाचव्या कॉलम सोबत करा, दुसऱ्या कॉलमचा गुणाकार पाचव्या कॉलम सोबत करा, म्हणजे डीएक्स डीवाय इथं कंसात बी घेतले आपण, करा मग। पण हे कॉलम काढताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, काय मायनस न, जेव्हा मायनसला गुणून प्लस होते इकडे गुणाकार, हा आपण अगोदरच्या लेक्चर मध्ये घेतलं होतं, इथे लिहून मायनस संख्येनं जेव्हा मायनस संख्येला गुणून प्लस होते, प्लस संख्येनं जेव्हा आपण प्लस संख्येला गुणून प्लसच होणार, मायनस संख्येनं जर आपण प्लस संख्येला गुणलं तर मायनस होणार, प्लस न मायनसला गुणलं तर मायनस होणार, ते लक्षात ठेवून कॉलम तयार करून घ्या शेवटचा डीएक्स डीवायचा। कसं करतात बघा, मायनस इंटू मायनस काय होईल, मायनस मायनस प्लस, 10 गुणिले 11 किती येईल 110, ओके। आता -7 गुणिले -9, मायनस मायनस काय होईल प्लस, 9 7 63, त्यानंतर -5 गुणिले -5, मायनस मायनस प्लस होईल 5 5 25, त्यानंतर -2 -2, मायनस मायनस प्लस होईल 2 2 4 +4, 0 ने कोणत्याही संख्येला गुणलं भागलं तर 0च, +5 × +2 किती होईल प्लस, प्लसच आहे तर +10, 5 2 10 होईल, त्यानंतर +7 आहे +5 आहे, 7 5 35 ना आपण किती येईल +35 बरोबर, त्यानंतर +10 आहे इथं पण +10 आहे तर प्लस प्लस इंटू प्लसच होईल, पण 10 10 गुणिले 10 गुणिले 10 100, 15 गुणिले 12 करा किती होते 180 होते, प्लस प्लसच होते 180। डीएक्स डीवायचा कॉलम आला, इथं काय मायनस संख्या आहेत का, नाही, मग सर्वांची बेरीज करून घ्या, घ्या मग सर्वांची बेरीज, सिग्मा डीएक्स डीवाय नाव द्या मग, करा मग 3 आणि 5 8 8 आणि 4 12 12 आणि 5 17 ना, 17 ला 7, 8 4 1 1 आणि 1 2 2 6 8 8 आणि 2 10 10 1 11 11 3 14 14 8 किती 22 का, 22 ला 2, 5 4 ला 2 2 1 3 4 5, 527 येते का बघा, सिग्मा टी एक्स डीवाय 527 आला। 7 ही कॉलम झाले, आता काय करा मग,
मीन काढून घ्या मग या सूत्राच्या सहाय्याने एक्स मेजरमेंट साठी मीन, नंतर या सूत्राने वाय मेजरमेंट साठी मीन, नंतर या सूत्राने काय कार्ल पियर्सनचं कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन, नंतर आर ची किंमत बरोबर आहे का नाही हे तपासण्यासाठी काय प्रोबॅबल एरर काढून घ्या. घ्या कॅल्क्युलेट मीन फॉर एक्स सीरीज, काय त्याचं सूत्र, ए इज इक्वल टू सिग्मा एक्स भागिले एन, ए बरोबर कॉमन येतो बरं का इथं, ए इज इक्वल टू सिग्मा एक्स म्हणजे एक्स मेजरमेंटचं टोटल किती आहे 508, इथं एकूण संख्या 9, ए बरोबर किती येईल मग 508 ला जर 9 न भागला असता तर ते येईल 56.4444, किती आलं 508 ला जर आपण 9 न भागला असता ते 56.4444 येईल. तसंच दुसऱ्या वाय मेजरमेंट साठी सुद्धा काढून घ्या, मीन कॅल्क्युलेट मीन फॉर वाय सिरीज, घ्या मग मीन बरोबर सिग्मा वाय भागिले एन, ए इज इक्वल टू सिग्मा वाय म्हणजे वाय मेजरमेंटचं टोटल किती आलंय 452 बरोबर एन म्हणजे एकूण संख्या किती आहेत 9, मग ए बरोबर 452 ला 9 न भागल्यानंतर किती येईल 50.2222 येईल, कॅल्क्युलेटर वरती चेक करा. हे लक्षात, हे मीन काढून घेतलं, आता काय करावं, आता या सूत्राच्या सहाय्यानं कार्ल पियर्सन कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन या सूत्राने किंमत काढून घ्या मग. घ्या मग आर ची किंमत आपल्याला आता काढता येईल, घ्या मग इथं नंबर 3 देतो, इथं का लिहिना गेलं कॅमेरामध्ये एखाद्या वेळेस जर लिहिना गेलं तर मग अडचण येईल म्हणून इकडे देतो. कॅल्क्युलेट कार्ल पियर्सन्स कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन, कार्ल पियर्सन्स कोएफिशिएंट ऑफ कोरिलेशन सूत्र काय, आर बरोबर काय सूत्र, सिग्मा डीएक्स डीवाय इंटू एन मायनस ब्रॅकेट मध्ये पहिल्या सिग्मा डीएक्स ब्रॅकेट क्लोज दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये सिग्मा डीवाय ब्रॅकेट क्लोज भागिले पहिल्या वर्गमुळामध्ये छेदामध्ये एक्स बद्दल पूर्ण काय लिहायचे माहिती लिहायची, एक्स मध्ये एक्स बद्दल म्हणजे वर्गमुळामध्ये किंवा स्क्वेअर रूट मध्ये सिग्मा डीएक्स वर्ग इंटू एन मायनस कंसामध्ये सिग्मा डीएक्स कंस बंद कंसाचा वर्ग इंटू दुसऱ्या वर्गमुळामध्ये वाय बद्दल लिहायची वाय मेजरमेंट विषयी, तर सिग्मा काय सिग्मा डीवाय वर्ग येईल बरोबर, नंतर इंटू एन येईल, नंतर मायनस, नंतर कंसामध्ये काय डीवाय कंस बंद कंसाचा वर्ग, हे सूत्र आपल्याला सांगता येऊ शकते, हे इथं ठेवायला. ठेवा मग काय सूत्र, मग सिग्मा डीएक्स डीवाय इंटू एन मायनस कंसात सिग्मा डीएक्स कंस बंद दुसऱ्या कंसात सिग्मा डीवाय दुसऱ्या कंस बंद भागिले पहिल्या वर्गमुळामध्ये काय आहे सिग्मा डीएक्स वर्ग इंटू एन मायनस कंसात सिग्मा डीएक्स कंस बंद कंसाचा वर्ग, इथं काय आहे ना म्हणजे इंटू राहते, दुसऱ्या वर्गमुळामध्ये सिग्मा डीवाय वर्ग इंटू एन मायनस कंसात सिग्मा डीवाय कंस बंद कंसाचा वर्ग, आर बरोबर किंमत ही ठेवा मग सिग्मा डीएक्स डीवाय किती आले शेवटच्या कॉलमची किंमत 527 गुणिले एन किती आहे 9 आहे, मायनस सिग्मा डीएक्स किती आहे कंसात या सिग्मा डीएक्स म्हणजे कितवा कॉलम दुसरा एक, किती आले +13 आले, ठीक आहे 13 दुसऱ्या कंसात इथं काय राहणार म्हणजे इंटू सिग्मा डीवाय म्हणजे कितवा पाचवा कॉलम बघा किती आला +2 आहे, ठीक आहे 2 भागिले पहिल्या वर्गमुळामध्ये काय करा सिग्मा डीएक्स वर्ग ठेवा, डीएक्स वर्ग म्हणजे तिसरा कॉलम किती आहे 577, चौथा प्रॉब्लेम आहे आता हे आलाच पाहिजे बरं का, 577 इंटू एन म्हणजे किती 9 आहेत मायनस सिग्मा डीएक्स कंसात आहे त्याचा वर्ग आहे, सिग्मा डीएक्स किती आहे दुसरा कॉलम 13 आले ना 13 कंसाचा वर्ग इंटू दुसऱ्या वर्गमुळामध्ये
काय किंमत ठेवा मग कशाची सिग्मा डी वाय वर्ग म्हणजे सहावा कॉलम किती आहे 504 इनटू एन म्हणजे 9 आहे इथं पण मायनस सिग्मा डी वाय वर्ग म्हणजे या दोनचा वर्ग करा की मग सिग्मा डी वाय बघा इथं कुठे आहे पाचवा कॉलम आहे बरोबर पाचवा कॉलम किती आलाय टोटल 2 आल्या वजाबाकी करून मग 2 चा वर्ग ठीक आहे आर बरोबर 527 गुणिले 9 करा किती येते बघा 527 गुणिले 9 केला असता ते आपल्याला किती येऊन जाईल 4743 4743 येईल मायनस 13 गुणिले 2 करा 13 दुणी 26 येईल बरोबर भागिले समजले का समजलंच पाहिजे चौथा प्रॉब्लेम आहे हे लक्षात काय केलं इथं 527 गुणिले 9 केलं 4743 मायनस सूत्रातलं 13 दुणी 26 आलं छेदामध्ये 577 गुणिले 9 करा किती येते बघा 577 गुणिले 9 केलं असता ते येईल आपल्याला किती 5000 वर्गमूळामध्ये पण 5193 येईल त्यानंतर 13 चा वर्ग करा 13 गुणिले 13 करा वर्ग केला असता किती येईल 169 इथं इनटू दुसऱ्या वर्गमूळामध्ये करून घ्या मग काय 504 गुणिले 9 करा 504 गुणिले 9 केला असता ते येईल किती 4536 म्हणजे 4536 येईल मायनस 2 चा वर्ग केला असता 4 येतो त्यानंतर 4743 मधून 26 वजा करा किती राहील मग 4717 राहतात का हो 4717 राहतील सेंटरला घेते 4717 बरा 4717 आलं कस 13 सहा गेले 7 राहतात 4 मधून 3 मधून 2 गेले 1 राहतात आणि 47 म्हणजे 4743 मधून 26 वजा केले असता 4717 येईल वर्गमूळामध्ये 5193 मधून 169 वजा करा 5193 मधून 169 गेला असता ते किती राहते 5024 राहील बरं का 5024 दुसऱ्या वर्गमूळामध्ये हे करून घ्या 4536 मधून 4 वजा करा किती राहील मग 4532 राहील का 4532 राहील हे त्यानंतर काय करा मग त्यानंतर काय करावं लागेल आपल्याला 4000 आर ला आर 4717 4717 ओके वर्गमूळ सोडून घ्या मग वर्गमूळ सोडून घ्या वर्गमूळ सोडता येतं कॅल्क्युलेटरचा वापर करा पहिल्या 5024 कॅल्क्युलेटरवरती टाईप करा वर्गमूळाचं चिन्ह असते सोडून घेत येते तर 5024 टाईप करा वर्गमूळाचं चिन्ह आहे ते प्रेस करा ते येईल किती 70.88801 येईल बरं का 70.88801 येईल त्यानंतर काय करा परत 4532 कॅल्क्युलेटरवरती टाईप करा वर्गमूळाचं चिन्ह दाबान वर्गमूळ प्रेस केल्यानंतर वर्गमूळ सोडून घेता येईल ती किंमत किती येईल मग 4532 ची तर ती किंमत येईल 67.3201 ही आली किंमत आर बरोबर 4717 ला 4717 भागिले काय करा मग 70.8801 चा गुणाकार 67.3201 शी करा किती येतो बघा तो गुणाकार येऊन जाईल किती 4771.6564 येईल बर का कशाचा 70.8801 चा गुणाकार 67.3201 शी करा तेव्हा गुणाकार किती येऊन जाईल 4771.6564 हे लक्षात त्यानंतर काय करा मग आर ला आर 4717 ला 4771.6564 भाग घाला आर ची किंमत येऊन जाईल घ्या मग आर ची किंमत किती येते तिथं 0.98 ह्याला भाग घातल्यावर बरं का 0.9885
आर ची किंमत किती आली 0.9885 आली. आर ची किंमत किती आली हो, पॉझिटिव्ह आली का निगेटिव्ह आली हे बघा. पॉझिटिव्ह म्हणजे प्लस मध्ये आहे का मायनस मध्ये आहे, प्लस मध्ये. मग याचा अर्थ काय, जे काही हस्बंड आणि वाईफ आहे यांच्या जे काही एज दिलेला आहे त्यामध्ये आपल्याला सांगता येऊ शकते काय, हस्बंड आणि वाईफ मध्ये किंवा मग एक्स आणि वाय मेजरमेंट मध्ये कोणतं कोरिलेशन आहे, प्लस मध्ये आले म्हणून पॉझिटिव्ह कोरिलेशन. बरं का, हे आपण इथेही लिहू शकतो किंवा शेवटी लिहा प्रोबॅबल एरर काढल्यानंतर, तसेही जमते आपण शेवटीच लिहू, हे लक्षात ठीक आहे. आता काय करा, मग नंबर चार काढून घ्या, मग प्रोबॅबल एरर कॅल्क्युलेट प्रोबॅबल एरर कॅल्क्युलेट प्रोबॅबल एरर. मग त्याचं सूत्र काय दिलंय, पीई बरोबर, पीई बरोबर म्हणजे पीई म्हणजे प्रोबॅबल एरर बरोबर काय, तर कॉन्स्टंट किंमत दिलेली आहे 0.6745 बरोबर इंटू 1 कंसात आर कंसाचा वर्ग बरोबर, आणि वर्गमूळामध्ये काय दिले, एन दिले बरोबर. त्यानंतर इथं मी हे बंद करतो बरं का, म्हणजे इकडे घेता येते. त्यानंतर काय करा, पीई ची किंमत, पीई ला पीई बरोबर 0.6745 ला 45 इंटू काय करा, एक ला एक बर का, मायनस ला मायनस. आर ची किंमत कोणती ठेवा लागल, ही जी आली आहे ती किंमत किती आहे 0.9885 ओके, ह्याचा वर्ग करा भागिले वर्गमूळामध्ये एन ची किंमत म्हणजे इथं आता किती आहे संख्या 9 आहे इथं मेजरमेंट मध्ये, मग एन किती आलं इथं 9. इथं लिहितो पी बरोबर 0.6745 गुणिले एक ला एक मायनस 0.9885 चा वर्ग करा. कसं करतात वर्ग, 0.9885 गुणिले 0.9885 तेव्हा त्याचा वर्ग किती येईल 0.9771 भागिले 9 चा वर्गमूळ सोडून घ्या, हे लक्षात. किंवा मग हे जशा त्याचं इथे घेतलं तर एक स्टेप वाढलं, दुसरं काही नाही वाढलं, पण डायरेक्ट काय करा, 9 प्रेस करा कॅल्क्युलेटर वरती आणि वर्गमूळ काढून घ्या, तेव्हा किती येईल वर्गमूळ सोडून घेतल्यानंतर 9 चा 3 येईल, हे लक्षात. 3 चा वर्ग 9 आहे ना, 3 गुणिले 3 मग 9 चा वर्गमूळ किती येईल 3 येते, हे 3 आलं. त्यानंतर पीई ला पीई बरोबर 0.6745 ला 6745 इंटू 1 ला 1 मायनस आता 0.9771 ला 3 न भाग घालून घ्या, आधी भाग घाला, 0.9771 ला 3 न भाग घातलं असता किती येतंय, तर ते येईल 0.3257 येईल, 0.3257 येईल. कसं, 0.9771 आलं 0.9885 चा वर्ग केला असता, मग 0.9771 ला 3 न भागला असता 0.3257 येईल. आता पुढे काय करा, मग पीई बरोबर 0.6745 ला 45 इंटू आता ह्या 1 मधून काय करा, ह्याची वजाबाकी करा, करा मग 1 मधून 0.3257 वजा करा, 1 मधून 0.3257 वजा केला असता किती राहते, मग ते 0.6743 राहील. बघा करून कॅल्क्युलेटरच्या साह्यानं 0.6743 राहील. त्यानंतर काय करा, मग हे तुम्हाला हे इथं भाग, हे भाग आहे म्हणतात, हे इथलं मोडत बरं का, हे इथं फक्त भागाकारात आहे. आता काय करा, 0.6745 गुणाकार कशासोबत करा, 0.6743 शी करा, किती येतो तो गुणाकार, मग 0.4548 कसं आलं सांगतो या ठिकाणी, 0.6745 ला 45 गुणिले 1 मधून जेव्हा आपण 0.3257 वजा केला असता तेव्हा येईल 0.6743
मग 0.67 चा गुणाकार 0.67 सी केला तेव्हा येईल किती 0.4548 झाला. पी ची किंमत आपल्याला भेटली 0.4548. आता पुढे काय करावं लागल, ऑब्झर्वेशन करावं लागल, अवलोकन काय, तर बघा आर ची किंमत 0. किती आली 98.85, पी ची किंमत किती आहे 0.4548, दोन्ही पैकी किंमत कोणती जास्त, ही जास्त. जर आर पेक्षा जर पी ची जास्त किंमत असती तर सहसंबंधाचा अभाव असता एक्स आणि वाय मेजरमेंट मध्ये, पण पीई च्या किमतीपेक्षा आर ची किंमत जास्त असलेली आपणास या ठिकाणी सांगता येऊ शकतो, हे लक्षात. त्यासोबतच एक्स आणि वाय मेजरमेंट म्हणजे हजबंड आणि वाईफचं जे काही एज दिलेलं आहे त्याच्यामध्ये कोणता सहसंबंध आहे, पॉझिटिव्ह आहे, कारण मायनस मध्ये आर ची किंमत नाही, हे लक्षात, पॉझिटिव्ह कोरिलेशन. त्यासोबतच पीई ची किंमत ह्याच्यापेक्षा लहान आहे म्हणजे नक्कीच त्याच्यामध्ये सहसंबंध आहे, आपण पीई च्या किमतीवरून तपासलं. आता एक खाली लिहा मग, घ्या मग इथे लिहू, स्टार करून लिहा तरी चालेल. देअर इज पॉझिटिव्ह, देअर इज पॉझिटिव्ह कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन बिटवीन हजबंड कंसात एक्स मेजरमेंट अँड वाईफ कंसात वाय मेजरमेंट कंसात वाय घेतल्यानंतर सिरीज घ्या झालं. देअर इज पॉझिटिव्ह कोइफिशियंट ऑफ कोरिलेशन बिटवीन हजबंड अँड वाईफ म्हणजे एक्स अँड वाय मेजरमेंट मध्ये काय पॉझिटिव्ह काय आहे, सहसंबंध आहे, या ठिकाणी आपल्याला या किमतीवरून आपल्याला सांगता येऊ शकतो, हे लक्षात. तर अशा पद्धतीनं या ठिकाणी हा प्रॉब्लेम नंबर 4 सांगता येऊ शकतो. तर पुढल्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहोत, प्रॉब्लेम नंबर 5 घेऊ. ओके.